या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेकंड इयर सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आजच्या तासाला आपल्याला मक्तेदारीमधील उद्योग संस्थेचं संतुलन पाहायचं आहे यापूर्वीच्या तासाला आपण स्पर्धा म्हणजे काय पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि पूर्ण स्पर्धेच्या मधील वस्तूच्या किंमत निश्चिती आणि त्यानंतर आपण स्पर्धेतील उद्योग संस्था आणि उद्योगाचं अल्प व दीर्घकालीन संतुलन पाहिलेलं आहे तर मक्तेदारीमध्ये आपल्याला अल्पकालीन संतुलन पाहायचं आहे की उद्योग संस्थेचं अल्पकालीन संतुलन इथं उद्योग वगैरे हा उद्योग संस्था आणि उद्योग अशा प्रकारचा भेद नसतो इथं उद्योग संस्थाच असते कारण या ठिकाणी आपण पाहतो की उद्योग नसतो आणि त्यामुळे मक्तेदारीमध्ये आपण पाहिलेलं आहे की मक्तेदारी म्हणजे एक विक्रेता असलेली बाजारपेठ किंवा मागणीचा वक्र ऋण असलेली बाजारपेठ किंवा आपण पाहतो की मक्तेदारीमध्ये म वस्तूची मागणी ही अलौचिक असते आणि त्यामुळे मक्तेदारीमध्ये मक्तेदाराचं किमतीवर वस्तूच्या किमतीवर आणि वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं त्याला पाहिजे ती किंमत आणि त्याचबरोबर ग्राहकानुसार वेगवेगळी किंमत आकारून मूल्यभेद हे एक आपण मक्तेदारीचं वैशिष्ट्य पाहिजलेलं आहे तर अशा प्रकारे मक्तेदार आपण पाहतो की अतिरिक्त तो नफा मिळवण्याच्या उद्देशाने मूल्यभेद करून आपला अतिरिक्त नफा हा कायम ठेवत असतो तसेच आपण पाहितलेलं आहे की मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये खर्च वक्र हे युवा आकाराचे असतात आणि उत्पन्न वक्र हे ऋण आकाराचे असतात मग सरासरी उत्पन्न वक्र आणि सीमांत उत् उत्पन्न वक्र हे ऋण आकाराचे असतात आणि वेगवेगळे असतात तर पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पन्न वक्र हे वयोग साक्षीशी समांतर आणि एकमेकात मिसळलेले सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र हे एकमेकात मिसळलेले असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन पाहत असताना आपण पूर्ण स्पर्धेमधील अल्पकालीन संतुलन पाहिलं होतं की अल्पकालीन संतुलन कुठे होतं स्पर्धेमध्ये एम सी जीकडतो या आरच्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहितलं की ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र खालून छेदून जातो डाव्या साईडकडून वरी जातो तर त्या ठिकाणी उद्योगसंस्थेचं स्पर्धेमध्ये संतुलन होतं अगदी तीच अट या ठिकाणी देखील असलेली आपल्याला दिसून येते की मक्तेदारीमध्ये उद्योग संस्थेचं संतुलन होत असताना एम सी जी कड टू यम आर म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हा छेदून ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी संतुलन होऊन त्यावर त्या ठिकाणी आपण लंब टाकतो आणि या लंबावरून आपल्याला लंब मग संस्थेचा उत्प एकूण उत्पन्न एकूण खर्च आणि त्यावरून त्याला मिळालेली किंमत ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात येत असतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आजच्या तासाला मक्तेदारीमध्ये उद्योग संस्थेचं संतुलन हा टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे तर यामध्ये आपण पाहितलं पाहूया की यामध्ये तीन या ठिकाणी गोष्टी महत्त्वाच्या असतात एकूण उत्पन्न सरासरी उत्पन्न आणि सीमांत उत्पन्न उत्पन्नाला प्राप्ती म्हणतात रेव्हेन्यू असंही म्हटलं जातं आणि या ठिकाणी <coughs> पुस्तकात वेगवेगळे शब्द प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात तर एकूण उत्पन्न कशाला म्हणायचं की विशिष्ट वस्तूची विशिष्ट नगसंख्या विकून विक्रेत्याला मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे जेवढ्या वस्तू विकल्या आणि त्याला मिळणारी किंमत बरोबर आहे एकूण उत्पन्न म्हणजे एकूण उत्पन्न म्हणजे आपण या ठिकाणी वस्तूची किंमत आणि वस्तूची नगसंख्या याचा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण उत्पन्न या ठिकाणी प्राप्त होतं सरासरी उत्पन्न कशाला म्हणायचं सरासरी उत्पन्न म्हणजे एकूण प्राप्तीला विकलेल्या नगसंख्येने भागले असतात पहा एकूण उत्पन्न काढायला गुणाकार करावा लागतो तर सरासरी उत्पन्न काढायला भागावं लागतं एकूण उत्पन्न एकूण उत्पन्नाला विकलेल्या नगसंख्येने भागले असता सरासरी उत्पन्न किंवा सरासरी प्राप्ती आपल्याला या ठिकाणी मिळते सूत्ररूपाने खाली या ठिकाणी दिलेलं आहे सरासरी उत्पन्न किंवा प्राप्ती बरोबर आहे एकूण उत्पन्न भागिले विकलेली नगसंख्या त्याला आपण सरासरी उत्पन्न असं म्हणतो आणि सीमांत उत्पन्नाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे की सीमांत उत्पन्न म्हणजे वस्तूचा एक जास्तीचा नग विकल्यामुळे एकूण प्राप्तीत जी वाढ होते त्याला सीमांत प्राप्ती असे म्हटल्या जाते म्हणजे सीमांत प्राप्ती म्हणजे एकूण उत्पन्नात शेवटच्या नगामुळे पडलेली भर त्याला सीमांत प्राप्ती किंवा सीमांत उत्पन्न असं म्हणतो किंवा शेवटच्या नगामुळे एकूण उत्पन्नात पडलेली भर किंवा शेवटचा नग विकल्यामुळे एकूण उत्पन्नात पडलेली भर असे आपल्याला म्हणता येतं उत्पन, 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 ले ले। आता ह्या तिन्ही व्याक्या एकूण उत्पन्न सरासरी उत्पन्न सीमांत उत्पन्न या तिन्ही व्याक्या आपण उत्पन्नाच्या अनुषंगाने पाहिजलेल्या आहेत आता आपल्याला खर्चाच्या अनुषंगाने हे तिन्ही खर्च या ठिकाणी पाहायचे आहेत एकूण खर्च सरासरी खर्च आणि सीमांत खर्च टोटल कॉस्ट ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट असं आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये म्हणू शकतो ते एकूण खर्च कशाला म्हणायचं सर्व वस्तूचे विशिष्ट परिमाण निर्माण करण्यासाठी उत्पादकास जो खर्च येतो त्यास एकूण खर्च असे म्हणतात थोडक्यात एकूण खर्च यापूर्वी आपण खर्चाची व्याख्या पाहिलेली एकूण खर्च म्हणजे उत्पादनाच्या घटकावर या ठिकाणी झालेला खर्च वस्तूच्या निर्मितीसाठी उत्पादनाच्या घटकावर झालेला खर्च म्हणजेच एकूण खर्च किंवा वस्तूचे वस्तू निर्माण करण्यासाठी झालेला खर्च म्हणजेच एकूण खर्च असंही आपल्याला एकूण खर्चाची व्याख्या करता येते सरासरी खर्च कशाला म्हणायचं एकूण खर्चाला उत्पादित नगसंख्येने भागितले असता सरासरी खर्च आपल्याला प्राप्त होतो म्हणजे सरासरी खर्च बरोबर आहे एकूण खर्च भागिले उत्पादित नगसंख्या असं आपण या सरासरी खर्च वक्राचं या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे सरासरी खर्च म्हणजे एकूण खर्च भागिले नगसंख्या उत्पादित नगसंख्या आलं लक्षात तर त्याला सरासरी खर्च असं म्हणायचं आहे तर सीमांत खर्च कशाला म्हणायचं एकूण उत्पादनात एक नग वाढ वाढ करण्यासाठी एकूण उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीस सीमांत खर्च असे म्हणतात म्हणजे ए उत्पादनात एक नग वाढवायचा असेल तर त्यावर होणारा खर्च म्हणजे सीमांत खर्च असा आपल्याला सीमांत खर्चाची व्याख्या करत असताना म्हणता येईल सीमांत खर्च म्हणजे एकूण खर्चात शेवटच्या नग उत्पादित उत्पादन केल्यामुळे पडलेली भर असेही आपण त्याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे उत्पन्न आणि खर्चाच्या म्हणजे एकूण उत्पन्न सरासरी उत्पन्न आणि सीमांत उत्पन्न याच्या व्याख्या पाहिल्याच्यानंतर खर्चाच्या हे आपण व्याख्या पाहितल्या एकूण खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च तर अशा प्रकारच्या मक्तेदारीमध्ये उद्योगसंस्थेचं अल्पकालीन संतुलन पाहत असताना अशा प्रकारे वेगवेगळे आपल्याला खर्च वक्र आणि उत्पन्न वक्र याचा आधार घेऊन आपल्याला हे संतुलन पाहावं लागतं संतुलन म्हणजे उत्पादकास मिळालेली किंमत आणि त्यावरून आधारित आपण या ठिकाणी त्या संस्थेत झालेला एकूण खर्च त्याला मिळालेला एकूण उत्पन्न आणि त्याचा आपण वजाबाकी करून एकूण खर्चातून एकूण उत्पन्न काढल्या तर आपल्याला किती नफा झाला किंवा तोटा झाला किंवा आणखी नानफा तोटा झाला ह्या सगळ्या गोष्टी यावरून आपल्याला लक्षात येत असतात म्हणून संतुलन पाहत असताना आपल्याला उत्पन्न वक्र आणि त्याच्या व्याख्या सरळ खर्च वक्र आणि त्याच्या व्याख्या याची माहिती असणं गरजेचं असतं कारण यापूर्वीच्या आपण तासाला यापूर्वीच्या तासाला आपण पूर्ण स्पर्धेमधील उत्पन्न आणि खर्च वक्र आणि मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमधील उत्पन्न आणि खर्च वक्र हे कसे असतात हे आपण पाहितलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल की संस्थेचा उत्पन्न कसं पाहायचं खर्च कसा पाहायचा किंमत कशी पाहिजे आणि संतुलन कसं करायचं मक्तेदारीमध्ये उद्योगसंस्थेचं संतुलन अल्पकाळातील एम सी जी को टू एम आर म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला ज्या ठिकाणी सीमांत खर्च वक्र छेदून जातो त्या बिंदूच्या ठिकाणी मक्तेदारीमध्ये संस्थेचं अल्पकालीन संतुलन होत असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं या ठिकाणी हे कोष्टक दिलेलं आहे त्यामध्ये <coughs> हे सरासरी उत्पन्न आणि खर्च वक्र या ठिकाणी दिलेले आहे खर्च उत्पन्न आणि खर्चाचं हा एक टेबल आपल्यासमोर ऑनलाईन ठेवलेला आहे स्क्रीनवर आलेला आहे पहा पहिला का कॉलम आहे उत्पादित नगांची संख्या दुसरा आहे सरासरी उत्पादन सरासरी उत्पन्न तिसरं आहे एकूण उत्पन्न आणि चौथा आहे सीमांत उत्पादन त्यानंतर त्याला येणारा खर्च दे दिलेला आहे सरासरी खर्च एकूण खर्च सीमांत खर्च आणि नफा देखील दिलेला असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो ज्या या ठिकाणी स्थिर अवस्था किंवा संतुलनाची अवस्था कुठे असते जेव्हा सीमांत उत्पादन आणि सीमांत खर्च हे समान असतात तेव्हा मात्र उद्योगसंस्थेचं या ठिकाणी संतुलन होत असतं किंवा ती एक स्थिर अवस्था किंवा संतुलनाची अवस्था असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर उत्पादन क्रमांक तीनच्या ठिकाणी यामध्ये सीमांत उत्पादन पहा चौथ्या पालममध्ये बारा आहे आणि सीमांत खर्च देखील या ठिकाणी सातव्या कॉलममध्ये बारा सीमांत खर्च आहे म्हणजे सीमांत उत्पादनबरोबर सीमांत खर्च जिथे असतो त्या ठिकाणी आपण पाहतो की उद्योगसंस्थेचं संतुलन होत असतं अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की एकूण उत्पादन कसं आहे पहिल्या नागावरील एक पहिल्या नागापासून ना उत्पन्न ना मिळालेले सोळा दुसऱ्यापासून तीस तिसऱ्यापासून बेचाळीस चौथ्यापासून बावन्न आणि साठ असं एकूण उत्पादन हे वाढत जातं तर सरासरी उत्पादन पहा सोळा पंधरा चौदा तेरा बारा असं एक एकने घटत गेलेलं आहे आणि सीमांत उत्पादन सोळा चौदा बारा दहा आठ दोनने घट झालेली आहे सीमांत उत्पादनातील घट ही सरासरी उत्पादनापेक्षा जास्त असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर खर्च देखील तसाच आपल्याला पाहावंस मिळतो खर्च आपण पहा एकूण खर्चामध्ये बारा पंचवीस सदोतीस अठ्ठेचाळीस सत्तावन्न असा एकूण खर्च वाढत गेलेला आहे सरासरी खर्च बारा पॉईंट पंच्याहत्तर बारा पॉईंट पन्नास बारा पॉईंट तेहतीस बारा आणि अकरा पॉईंट चाळीस अशा प्रकारचा खरा सरासरी खर्च घटत गेलेला आपल्याला दिसून येतो आणि सीमांत खर्च देखील बारा पॉईंट पंच्याहत्तर बारा पॉईंट पंचवीस बारा बारा त्यानंतर अकरा आणि नऊ म्हणजे सीमांत खर्च देखील घटत गेलेला आहे परंतु सरासरी खर्चापेक्षा सीमांत खर्चातील घट ही जास्तीची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी नफा आपण पाहूया की पहिल्या ठिकाणी तीन पॉईंट पंचवीस दुसऱ्या उत्पादनाला पाच मिळालेला आहे तिसऱ्याला पाच मिळालेला आहे चौथ्याला चार आणि पाचव्याला तीन म्हणजे हळूहळू जसजसं उत्पादनाचे नग या ठिकाणी वाढवत जाल तस तसं नफ्याचं प्रमाण या ठिकाणी घटत गेलेलं परंतु उत्पादनाचा तिसरा नग घे एक ते तीन नग घेतले असता या ठिकाणी स्थिर अवस्था ना नफा ना तोट्याची अवस्था असते चौथ्यापासून तोटा सुरू होता आणि प पहिल्या नगापासून या ठिकाणी पहिला नग ते तिसऱ्या नगापर्यंत आपण पाहतो की वाढत्या फलाची अवस्था असलेली आपल्याला दिसून येते थोडक्यात सरासरी खर्च हा घटता असतो सीमांत खर्च हे घटता असतो परंतु सरासरीपेक्षा सीमांत खर्च हा घटता या ठिकाणी दाखवलेला आहे सरासरी उत्पादन देखील तसंच असतं सरासरी उत्पादन हे सीमांत उत्पन्नापेक्षा कमी वेगाने घटतं तर सीमांत उत्पादन जास्त वेगाने घटतं एकूण खर्चातही वाढ झालेली आपल्याला दिसून येते जसं एकूण उत्पादन जस वाढेल तसं एकूण खर्च वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच एकूण खर्च वाढत असताना सीमांत आणि सरासरी खर्चामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो आणि उद्योग संस्थेचं संतुलन ज्या ठिकाणी सीमांत उत्पादन वक्र किंवा सीमांत प्राप्ती आणि सरासरी खर्च वक्र हे एकमेकांना छेदतात म्हणजे हे दोन्ही समान होतात इथं टेबलमध्ये ते आपण पाहिलं उत्पादन क्रमांक तीनला बारा सीमांत उत्पादन आहे आणि सीमांत खर्च देखील बारा आहे तर या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन अल्पकाळात होत असतं असं आपल्याला म्हणता येईल तर अशा प्रकारे टेबलचं विश्लेषण केल्याच्यानंतर आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन अल्पकालीन संतुलनाची ही आकृती आपल्यासमोर आहे पहा ओ ओएक्स अक्षावर या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे तो ओवा अक्षावर या ठिकाणी किंमत घेतलेली आहे ऋण आकाराचे प्राप्ती वक्र आहेत पहा डॅश डॅश याने दिलेला सीमांत उत्पन्नाचा वक्र आहेत आणि त्याच्या बाजूलाच वरच्या दिशेने उजव्या साईडला सरासरी उत्पन्नाचा वक्र दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो जे की ऋण आकाराचे आहेत मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये उत्पन्नाचे वक्र हे ऋण आकाराचे असतात आणि ते वेगवेगळे असतात तर सीमांत पूर्ण स्पर्धेमध्ये हे ओक साक्षाशी समांतर असतात आणि एकमेकांना मिसळलेले असतात खर्च वक्र मात्र पूर्ण स्पर्धेतही तसेच असतात आणि यु आकाराचे असतात आणि मक्तेदारी आणि मक्तेदारी स्पर्धेमध्ये देखील यु आकाराचे खर्च वक्र असलेले आपल्याला दिसून येतात पहा डॅश डॅश याने ख सीमांत वक्र दर्शविलेला आहे जो की यु आकाराचा आहे त्यानंतर त्याच्या नंतर सरासरी खर्च वक्र देखील युवा आकाराचा या ठिकाणी दर्शविलेला आहे पहा आपल्या संतुलनाची आठ काय आहे सरासरी प्राप्ती वक्राला सरासरी खर्च ज्या ठिकाणी छेदून जातो त्या ठिकाणी छेदून जातो किंवा स्पर्श करतो त्या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होत असतं हा संतुलन बिंदू आकृतीमध्ये आपल्याला स या ठिकाणी दिसून येतो की स च्या ठिकाणी पा लक्षात येतं का स या बिंदूच्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की पा स या बिंदूच्या ठिकाणी सीमांत उत्पन्न वक्राला सीमांत खर्च वक्र डावीकडून वरच्या दिशेने छेदून गेलेला आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारे या ठिकाणी संतुलन झाला असताना आपण या संतुलन बिंदूवर लंब जर टाकला तर तो एक ओ एक साक्षावर आपण जर लंब टाकला तर आपल्याला अ ब किंवा म म अशी लंब रेषा या ठिकाणी प्राप्त होईल तर आता या ठिकाणी या संतुलन बिंदूला उद्योगसंस्थेचं उत्पन्न आणि खर्च किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी हो उत्पन्न हे आपल्याला सरासरी उत्पन्न प्राप्ती वक्रावून प्राप्त होतं सरासरी प्राप्ती वक्राला किंवा उत्पन्न वक्राला मागणी वक्र म्हणतात किंमत वक्र म्हणतात आणि प्राप्ती वक्र देखील म्हणतात तर सरासरी वक्रा सरा खर्च वक्रावरून सा संस्थेचा खर्च लक्षात येतो पहा सरासरी उत्पन्न वक्रावरून संस्थेचं उत्पन्न लक्षात येतं तर सरासरी खर्च वक्रावरून संस्थेचा खर्च लक्षात येतो आता सुरुवातीला आपण उत्पन्न पाहूया सबिंदूच्या सबिंदूच्या ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन बिंदू आपण काढल्याच्या नंतर याच्या आपण लंब टाकला वरच्या दिशेने सरासरी प्राप्ती वक्राला स्पर्श छेदणारा आणि खाली वयक्शा अक्षापर्यंत असा जर लंब टाकला तर म ब ही आपल्याला लंब रेषा प्राप्त होते आणि यावरून आपल्याला संस्थेचा मक्तेदारीमधील संस्थेचा या ठिकाणी एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च आणि त्याला मिळालेली किंमत देखील काढता येते तसाच लंब आपण अक्षावर टाकला तर आपल्याला म र हे हा लंब प्राप्त होतो आणि मग आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की अ ब एवढं उत्पादन मिळतं आणि अ र त्याला एवढी किंमत मिळत असते आता पाहूया की या ठिकाणी संस्थेचं उत्पन्न किती आहे पाच उत्पन्न आपल्याला सरासरी उत्पन्न वक्रावरून प्राप्त होतं की आपण पाहूया की संस्थेचं उत्पन्न ब म एवढं आहे कारण म बिंदूच्या ठिकाणी सरासरी प्राप्ती वक्राला हा संतुलन बिंदूचा लंब या ठिकाणी छेदलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो म्हणजे ब म किंवा स बिंदूपासून ते म बिंदूपासून एवढं उत्पन्न असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर आता संस्थेचा खर्च पाहूया संस्थेचा सरासरी खर्च आपल्याला सरासरी खर्च वक्रावरून संस्थेचा खर्च पाहायला मिळतो जो की खर्चबिंदू कुठे लंबा स्पर्श झालेला प बिंदूच्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे किंवा छेदून गेलेला आहे म्हणून ब प एवढं या ठिकाणी खर्च आलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे पहा संस्थेचं एकूण उत्पन्न या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आता एकूण उत्पन्न संस्थेचं ब म आहे तर खर्च ब प आहे म्हणजे या ठिकाणी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त पहा जास्तीने म्हणजे प म एवढं उत्पन्न जास्त आहे म्हणजे त्यामुळे मक्तेदारी स्पर्धेमध्ये प म एवढं उत्पादन घेऊन रही किंमत प्राप्त होते आणि त्यामुळे उत्पन्न खा उत्प खर्चापेक्षा उत्पन्न इथे जास्त जास्त म्हणजे कितीने न र म प एवढा बॉक्स जो आहे तो अतिरिक्त नफ्याचा किंवा उत्पन्नापेक्षा खर्च उत्पन्न या ठिकाणी खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तर एवढा नफा प म र न एवढा बॉक्स दाखवणारा हा नफा मक्तेदारीमध्ये उद्योगसंस्थेला प्राप्त होत असतो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या आकृतीचं विश्लेषण आपल्याला करता येतं थोडक्यात आपल्याला सांगता येईल की मक्तेदारीमध्ये एम सी जी कु टू एम आर म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र जिथं छेदून जातो ज्या बिंदूच्या ठिकाणी त्या बिंदूच्या ठिकाणी संतुलन होत असतं या बिंदूवर मग आपण सीमांत प्रा प्राप्ती वक्राला छेदवून खाली ओएक्स अक्षापर्यंत लंब टाकायचा आणि ओळे अक्ष्यावरही लंब टाकला तर आपल्याला या लंबावरून आपल्याला उत्पादन कळतं किंमत कळते एकूण उत्पन्न कळतं आणि संस्थेचा एकूण खर्च देखील कळतो एकूण उत्पन्न आपल्याला सरासरी प्राप्ती वक्रावरून कळतं तर एकूण खर्च आपल्याला सीमांत ख सरासरी खर्चा वक्रावरून प प लक्षात येतं सरासरी खर्च वकरावरून संस्थेचा खर्च लक्षात येतो या ठिकाणी या कृतीमध्ये संस्थेचा उत्पन्न आहे ब म एवढं उत्पाद उत्पादन आहे तर या एवढं उत्पादन घ्यायला ब प एवढा खर्च आलेला कारण प बिंदूच्या ठिकाणी सरासरी खर्च वक्र त्या लंबला छेदलेला आहे तर म बिंदूच्या ठिकाणी सरासरी प्राप्ती वक्र मागणी वक्राला छेदलेला आहे आणि त्यातून आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल ब म हा भाग मोठा आहे ब पेक्षा म्हणून या इ ठिकाणी संस्थेचा खर्च कमी आहे उत्पन्नापेक्षा उत्पन्न किती जास्त आहे खर्चापेक्षा प मने जास्त आहे म्हणजे प म एवढा अतिरिक्त नफा संस्थेला मिळालेला आपल्याला या ठिकाणी प्राप्त पाहावयास मिळतो तर अशा प्रकारे मक्तेदारीमध्ये उद्योगसंस्थेचं संतुलन पाहत असताना अतिरिक्त नफ्याच्या ठिकाणीच आपल्याला अतिरिक्त नफा मिळालेलाच पाहायला मिळतो कारण मक्तेदारीमध्ये मक्तेदार स्वत वस्तूची किंमत निश्चित करत असल्यामुळे त्याला अतिरिक्त नफा मिळून देणारीच किंमत तो या ठिकाणी ठरवित असतो मूल्यभेद करून आपण पाहतो की अतिरिक्त नफा मिळवतो कारण त्याचं पुरवठ्यावर नियंत्रण असतं कारण तो बाजारात एकटाच विक्रेता असतो इतर या सर्व गोष्टींमुळे कारण बाजारात मुक्त प्रवेश नसतो प्रवेशावर प्रवेशा बंधने असतात आणि त्याची एकट्याची चालती असते आणि त्यामुळे त्याला पाहिजे ती किंमत तो ग्राहकाकडून वसूल करतो कारण ग्राहकांची संख्या असंख्य असते लोकांना गरज असते ही वस्तू अलौचिक असते आणि म्हणून लोकांना त्याची मागणी करावीच लागते त्यातून मागणी येते मागणीतून उत्पादकाला या ठिकाणी मक्तेदारीमध्ये उत्पादकाला अतिरिक्त नफा प्राप्त होतो तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की मक्तेदारी स्पर्धेमध्ये उद्योगसंस्थेचं संतुलन प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायस मिळतं ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्र सीमांत खर्च वक्राला एक खालून छेदून जातो त्या ठिकाणी मक्तेदारीयुक्त मक्तेदारी स्पर्धेमध्ये उद्योगसंस्थेचं संतुलन होतं तर सीमांत सरासरी प्राप्ती वक्रावरून या ठिकाणी उत्पन्न लक्षात येतं तर सरासरी खर्च वक्रावरून खर्च लक्षात येतो संतुलन बिंदूच्या ठिकाणी आपण जर लंब टाकला व एक साक्षाला स्प स्पर्श करणारा आणि ओ वाय अक्षावर एक लंब टाकला तर आपल्याला यातून संस्थेचं एकूण उत्पादन लक्षात येतं त्याला मिळालेली किंमत लक्षात येते आणि त्याला मिळ त्या उत्पादनावर झालेला खर्चही लक्षात येतो तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला आपण या ठिकाणी आप ब प एवढा खर्च लक्षात आलेला आहे ब म एवढा उत्पन्न लक्षात आलेला आहे प म एवढं उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असल्यामुळे उत्पादकाला प म र न एवढा अतिरिक्त नफा हा बॉक्स एवढा नफा अतिरिक्त नफा प्राप्त होतो अशा प्रकारे अतिरिक्त नफा प्राप्त करून देणारी ही संतुलनाची आकृती या ठिकाणी आपल्याला पाहायस मिळतो तर अशा प्रकारे मक्तेदारी स्पर्धेमध्ये उद्योग संस्थेचं अल्पकालीन संतुलन या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतं तर अशा प्रकारे तर या ठिकाणी आपण थांबूया तर आपण या तासाला उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद